कंफ्यूजन है यार। आई मीन केदार केदार असं कसं वागू शकतो यार? पण ऑब्विसली ना ती मिताली तरी कशाला खोटं बोले? काही कळत नाही यार। चंग ग्रेट है यार ती। आता बघ ना, फक्त मला बोलली एकट्याला। इंस्पेक्टर तर जाऊच दे, स्वतःच्या आई वडिलांनाही सांगितलं नाही ती। ग्रेट है यार ती। त्याचं कारण तू आहेस सौरभ। तू सगळ्यांना इतकं आपलंसं करतोस, सगळ्यांसाठी धावत जातोस, म्हणून सगळे मित्र मैत्रिणी तुझ्याशी अटॅच्ड आहेत। तू केदारचा भाऊ आहेस म्हणून मितालीनी असं सगळं केलं, केदारसाठी नाही पण तुला प्रोटेक्ट करण्यासाठी। कदाचित केदार मितालीशी हे वागला हे अजूनही पटत नाही यार मला। मिताली सांगत होती की तू म्हणाला या राघव मंत्रीला फसवलंस तर ग्रीन रिव्हॉल्वरने मारून टाकीन तू। राघव मंत्री, ग्रीन रिव्हॉल्वर, हे सगळं राघव मंत्री नाव मी जेव्हा ऐकलं ना तेव्हा मला सारखं वाटत होतं कि पूर्वी कुठेतरी मी हे नाव ऐकलंय यार। आता तर मी पूर्ण कन्फ्यूज आहे यार। राघव मंत्री नाव ऐकलं तेव्हा आठवलं की एक माणूस केदार सारखा दिसतो, सेम टू सेम, जो राघव मंत्री नावाने वावरतो, ज्यांनी कल्पनाला लग्नाचं वचन दिलं होतं, डॉक्टर कल्पनाला, ज्यांनी लोकांकडनं पैसे उधार घेतले होते, ज्यांनी ठाण्यामध्ये गाडीनी कोणाला तरी उडवलं होतं, तो राघव मंत्री। हा सगळा प्रकार घडण्याआधी राघव मंत्री नाव मी कुठेतरी ऐकलंय असं मला सारखं वाटत होतं यार। सौरभ सौरभ, हे बघ, इकडे बघ, इकडे बघ, सगळं नीट होईल। तू प्लीज असं हताश होऊ नकोस। हताश नाही यार, अक्षरशः वेड लागायची पाळी आली आहे मला। आणि केदार मितालीशी असं वागल्यानंतर आपल्या बरोबरच जंगलामध्ये मितालीला शोधत होता, तो स्वतःच म्हणाला ना की आपण पोलिसांकडे जाऊया। तिच्या बरोबर असं सगळं केल्यानंतर तो आपल्याशी असा कसा काय वागू शकतो? आणि मिताली सगळ्यांना सांगेल अशी भीती नाही वाटली त्याला? असं असेल की केदार जंगलात हरवल्यानंतर तो राघव मंत्री तिथे आला आणि त्यांनी हे सगळं केलं? खरंच काही कळत नाही यार, खरंच वेड लागेल मला आता। आणि त्यात केदारने आता झोपेच्या गोळ्या घेतल्या, मोठा लोचा झाला यार हा। सौरभ, मला वाटतं की आपण मानसला जाऊन भेटूया। ऍज इट इज तुम्हाला सांगितलंस की केदारचा आत्महत्याचा दुसरा अटेम्प्ट होता, हो ना? हो, आई गेल्यानंतर त्यांनी केलं होतं एकदा असं। सो त्यासाठी त्याला सायकॅट्री ट्रीटमेंट घ्यायला हवी। केदार एक डॉक्टर आहे, सो त्याला हे पटेल। आपण एक काम करू, आपण दोघंच जाऊन डॉक्टर मानसला भेटू, हे सगळं सांगू त्याला, मग तो आपल्याला गाईड करेल।
केदारला कधी आणायचं वगैरे। आपण उद्याच जाऊ डॉक्टर मानसकडे। सौरभ सौरभ नको इतका विचार करू, मानसला भेटू आपण, सगळं नीट होईल। सौरभ कम ऑन चेअर अप ना, बघा आता तू हसला नाहीस ना तर लोटांगण घालीन पायावर, नाहीतर स्प्रिंगचा चाकू खुपसून घेईन माझ्या पोटात, नाहीतर ओके। तुमच्या अमूल्य सपोर्ट बद्दल मंडळ आभारी। यशवंत हा साहेब बोला। त्या गुंडांच्या वेळी आपण राघव मंत्री बद्दल बोललो होतो। होय होय। आणि मी तुमच्याकडून केदारचा एक फोटो घेऊन गेलो होतो, आठवत आहे? हो तर न आठवायला काय झालं साहेब, त्या गुंडांना पकडण्यात मला यश मिळाले। काय सांगताय काय साहेब, अहो ही तर चांगली बातमी आहे, म्हणजे आता तो राघव मंत्री सुद्धा सापडेल। हा यस, तो राघव मंत्री पण सापडलाय। काय म्हणाला? तो राघव मंत्री पण सापडला? अरे तुमच्या तोंडात साखर पडो साहेब। पण ही फार चांगली बातमी नाही आहे यशवंत। म्हणजे? म्हणजे कदाचित आपला केदारच राघव मंत्री असेल। काय बोलता साहेब, तुम्ही बरे आहात ना? मला असं वाटतं केदारला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा मानसिक आजार झाला असावा। काय मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर? या आजारात सर्वसाधारणपणे एखाद्या माणसाचा असह्य कोंडमारा होतो आणि त्याला त्या कोंडमाऱ्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग मिळत नाही। त्यावेळी स्वतःच्या नकळत तो अशा एखाद्या व्यक्तीचं रूप धारण करतो की त्याला त्या रूपात त्याच्या कोंडून ठेवलेल्या इच्छा आकांक्षाप्रमाणे वागता येतं। अच्छा, हे सगळ्या स्टोऱ्या बिऱ्यामध्ये ठीक आहे हो, खऱ्या जीवनामध्ये असं काय होतं काय? काय पण होत असंच होतं। म्हणजे आता बघा ना, आपला केदार लाजरा बुजरा आहे, विनाकारण लोकांची बोलणी खाणार आहे आणि राघव मंत्री बरोबर त्याच्या उलट, हा खूप गंभीर आजार आहे। आपण तुम्ही एक काम करा, ताबडतोब एखाद्या मानसोपचार तज्ञाची मदत घ्या, ते तुम्हाला आणखी माहिती देतील आणि केदारला ट्रीटमेंट पण देतील। आणि एक लक्षात घ्या, सगळे धागे दोरे नीट पडताळून मी हे विधान करतोय। आणि आता तुम्ही पाहिलं नेकलेसच्या बाबतीतही केदारचंच कपलिंग सापडले तिथे। नाही नाही साहेब, असा कसा होईल, केदारनेच सांगितलं पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवा म्हणून। तोच जर का राघव मंत्री असेल आणि त्याने हार चोरला असेल तर तो कशाला सांगेल पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवा, नाही का? हो तेच तर आहे यशवंत, हा आजारच तसा आहे, त्या व्यक्तीला आपल्या दुसऱ्या रूपाची जाणीवच नसते। म्हणजे केदार राघव मंत्रीला ओळखत नाही आणि राघव मंत्री केदारला ओळखत नाही। बापरे, तुम्ही काळजी घ्या आणि ताबडतोब डॉक्टरला कॉन्टॅक्ट करा, तसं नसेल तर फारच उत्तम। पण येतो मी। केदारच राघव मंत्री? बरं, मगाशी मी तुमच्या लॉकरची तपासणी करताना मला तिथे हे सापडलं, कफलिंग। असं कफलिंग लॉकर मध्ये कसं जाईल? लॉकर मध्ये चान्सच नाही। इस्त्रीच्या कपड्यांबरोबर कपाटात जाऊ शकतो, लॉकर लॉकर मध्ये कसं जाईल? यश, माझं कफलिंग लॉकर मध्ये कसं सापडेल रे? म्हणजे मला काही कळत नाही आहे। केदार केदार यश, काय झालं रे? काय नाही, असाच
आता बघ ना, फक्त मला बोलली एकट्याला. इन्स्पेक्टर तर जाऊच दे, स्वतःच्या आई वडिलांनाही सांगितलं नाही. त्याचं कारण तू आहेस सौरभ. तू सगळ्यांना इतकं आपलंस करतोस, सगळ्यांसाठी धावत जातोस, म्हणून सगळे मित्रमैत्रिणी तुझ्याशी अटॅच आहेत. राधा, काय झालं? तू आल्यापासून बघतेय मी, कुठल्या विचारत आहेस? तू आपणहून बोलशील म्हणून वाट बघत होते. होतीस कुठे दिवसभर? तुझ्या सगळ्या केसेस डॉक्टर स्वातीकडे सोपवल्यास कुठे निघून गेलीस? माझे फोनही उचलले नाहीस तू. सांग ना, कुठे होतीस? आम्ही मितालीकडे गेलो होतो. आम्ही म्हणजे? आम्ही म्हणजे मी, सौरभ आणि केसर. हे बघ राधा, त्या मितालीचा फॉलोअप करायची तुला काहीही गरज नाहीये. तिचे सगळे रिपोर्ट ओके आहेत, दॅट चॅप्टर इज क्लोज. आणि तिचे बाकीचे मित्रमैत्रिणी आहेत ना तिची चौकशी करायला? तुला तुझ्या जबाबदाऱ्या आहेत हे विसरलीस का तू? त्यांच्याकडे आहे वेळ भरपूर. त्यांचं जग वेगळं आहे, तुझं जग वेगळं आहे. एखाद्या वेळेला हाय हॅलो, एखादं सेलिब्रेशन, इथपर्यंत ठीक आहे. पण तुझं करिअर, तुझं हॉस्पिटल सोडून तू त्यांच्या मागे धावलेलं चालणार नाही. डॉक्टर स्वाती नवीन डॉक्टर आहे, त्यांच्यावर सोपवून कशी गेलीस तू? आधी स्वतःची जबाबदारी, नंतर बाकीचं सगळं. आलं लक्षात? आय एम सॉरी, असं परत नाही करणार. अगं, लगेच सॉरी म्हणायची जरूर नाहीये राधा. आणि तुझ्या मनात काय असेल तर मोकळेपणाने माझ्याशी बोल ना. काय प्रॉब्लेम आहे का बच्चा? नाही, काही प्रॉब्लेम नाही. नाही ना? मग जा जाऊन झोप आता, 12:30 वाजून गेले. गुड नाईट. गुड नाईट. तुझ्या मनात काय आहे हे तू मला सांगितलं नाहीस तरी तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे. पण ते मी वाचलंच नाही असं दाखवणार आहे. तू स्वतः बोलत नाहीस तोपर्यंत मी हा विषयही काढणार नाही. सीमा, माझी तर मतीच गुंग झालीय बाई. मला ना काही टोटलच लागत नाहीये. आणि ही गोष्ट तर माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे की केदारचं कफलिंग तिथे कसं सापडलं. अगं बाई, मलाही राहून राहून तोच विचार छळतोय. काय इडापिडा असेल ना ती टळू देत बाई उद्याची पूजा झाली की. माझं बाळ यायच्या आधी या घरातलं वातावरण आहे ना ते पूर्वीसारखं आनंदी होऊ देत अशीच प्रार्थना करणार आहे बघ मी देवाला. अगं, तुझे आणि दादांचे, यशचे आणि दादांची ती वादावादी काय गं? ती नेहमीचीच आहे, नॉर्मल आहे ते. पण हल्ली जे काही घरात चाललंय ना ते म्हणजे केदारनी गोळ्या काय घेतल्या, त्यानंतर ते मितालीचं प्रकरण, सौरभ माझ्याशी कसा बोलला, गुंड घरात काय शिरलेचे. नाही ग, आपल्या घराला ना कोणाच्या तरी दृष्टच लागल्यासारखं झालं, म्हणून म्हटलं की पूजा करून घेऊया, म्हणजे ना हे सगळं वातावरण जरा बदलेल. सौरभ थांब एक मिनिट, मला बोलायचंय जरा. आत्ता नको ना ग, दमलोय मी. नाही नको. काय आहे, आज जाऊन काहीतरी वेगळं ऐकशील, त्यावर तू उलट सुलट बोलशील आणि मग गैरसमज वाढतील. आता आणखी काय घडलंय? सीमाचा हिऱ्याचा हार गेलाय लॉकर मधून. काय? हो रे. अरे, सगळीकडे शोधून सापडलं नाही म्हणून मग मी दादांचे ते इन्स्पेक्टर खैरणार आहेत ना, त्यांना फोन केला होता. त्यांनी येऊन घरी सगळीकडे तपासलं तर
असताना माझ्या कपाटात काय सापडलं असेल? काय? केदारचं कफलिंग. व्हॉट? हो, केदारनेच ओळखलं की ते त्याचं आहे म्हणून. पण ते तिथे कसं आलं हेच कळेन असं झालंय बघ. आम्ही तर वेडेच झालोय. शेवटी मग आपल्या घरावरची इडापिडा टळावी म्हणून उद्या पूजा घालायची ठरवली. त्याला काय झालं? चिंत्या काकांनी माझ्यासाठी आणली आणि मी आता त्याला देणार. आणि मला? अरे सौरभ लहान आहे ना तुझ्यापेक्षा, म्हणून आता त्याच्यासाठी. आणि तू येऊन काय करणार? तू तर घाबरतोस. आपले दादा म्हणतात तसं भित्री भागूबाई. मार्कंड दादा, पण खर तरी ग्रीन रिव्हॉल्वर त्या डिटेक्टिव्ह राघव मंत्रीची आहे ना? हो. तू आम्हाला नेहमी गोष्ट सांगायचंस की नाही त्या डिटेक्टिव्ह राघव मंत्रीची? आता पण सांग ना. माझ्या भावासारखा दिसणारा कोणीतरी दुसरा नक्की या शहरात आहे, कारण दोघं तिघं असेच गणले तुमच्यासारखे. पण तुम्हाला वाटतोय ना तो हा माणूस नाही. याचा भाऊ म्हणजे डॉक्टर केदार, डॉक्टर केदार धर्माधिकारी, त्यांनी तुला फसवलं. केदार धर्माधिकारी? राघव, राघव मंत्री. अरे पण केदार, मी ही गोष्ट सांगायला सुरुवात केली की तू घाबरतोस. नाही नाही, मी नाही घाबरणार. हा, मी सौरभचा हात धरून बसेन. ठीक आहे, सांगतो. पण केदार घाबरू नकोस हा. ऐक, ही गोष्ट आहे राघव मंत्रीची. त्याचा एक मोठा शत्रू होता डॉन डिकॉस्टा. ठिसक्याव ठिसक्याव ठिसक्याव. पण जेव्हा मी कोथिंबीर घेऊन येत होते तेव्हा. खोट बोलू नकोस का? तू मिताली आनंद राठोडच आहेस, डॉन डिकोस्टाची सिक्रेटरी. या दोघांमध्ये खूप फाईट्स व्हायच्या, पण डिटेक्टिव्ह राघव मंत्री खूप हुशार होता, शूर होता. अरे एकदम अमिताभ बच्चन सारखा. त्याला जगातली कुठली गोष्ट सहज जमायची. या जादुई ग्रीन रिव्हॉल्वरने तू या सगळ्यांची फाईट्स करायचा, जास्त करून डॉन डिकोस्टाशी. बघ, तू आता माझ्याशी खरं नाही बोललीस तर तुझी काही खरं नाही. या ग्रीन रिव्हॉल्वर मधल्या सगळ्या गोळ्या झाडीन तुझ्या. डॉन डिकोस्टा दिसायला एकदम भयानक होता, पण राघव मंत्री बंदूक घेऊन
बघ घाबरलास ना, दादा म्हणतात ते बरोबर आहे, तू मुलींसारखंच घाबरतोस. सौरभकडे बघ, तुझ्यापेक्षा लहान आहे तरी किती बिंदास्त आहे. मी नाहीये मुलींसारखा. दादा खोट बोलतात, मी पण मोठा झाल्यावर राघव मंत्री होणार. मी राघव मंत्रीच होणार. मुलगी मुलगी मुलगी